हॅलो गाईज, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. गाईज, इथे आपण खूप सोप्या पद्धतीनं ते पण आपल्या मराठी भाषेतून इंग्लिश शिकत असतो. गाईज, आज आपण शिकणार आहोत डेली यूजचे 2-3 वर्ड्सचे छोटी छोटी सेंटेन्स. गाईज, हे सेंटेन्स तुमच्यासाठी खूप यूजफुल असणार आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. लेट्स स्टार्ट अवर टुडेज लेसन. टेक धीस म्हणजे हे घे. टेक धीस म्हणजे काय? हे घे. गेट अप, गेट अप म्हणजे उठ. आय कॅन म्हणजे मी करू शकतो. गाईज, हे खूप छोटं सेंटेन्स आहे पण हे पूर्ण सेंटेन्स आहे. असे छोटी छोटी सेंटेन्स तुम्ही डेली यूजमध्ये तुमच्या फॅमिली मेंबरसोबत किंवा मुलांसोबत बोलण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुमचा सरावही होईल. नेक्स्ट सेंटेन्स, आन्सर मी. आन्सर मी, उत्तर दे. आन्सर मी, उत्तर दे. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. स्पीक अप, स्पीक अप म्हणजे बोल. डोंट आस्क, डोंट आस्क म्हणजे विचारू नको. बट वाय, बट वाय म्हणजे पण का. नो नीड, नो नीड म्हणजे गरज नाही. नॉट नाव, नॉट नाव म्हणजे आत्ताच नाही. शो मी, शो मी म्हणजे मला दाखव. टेल मी मोर, टेल मी मोर म्हणजे अजून सांग किंवा आणखी सांग. वेन देन, वेन देन नंतर कधी. काही साधं आहे, नंतर कधी म्हणण्याच्याऐवजी वेन देन असं म्हणा, तर तुम्हाला इंग्लिश बोलण्याचा तुमची प्रॅक्टिससुद्धा होईल. रिमूव्ह धीस, रिमूव्ह धीस म्हणजे काढून टाक. बाय हार्ट, बाय हार्ट म्हणजे मनापासून. से समथिंग, से समथिंग म्हणजे काहीतरी बोल. हु नोज, हु नोज म्हणजे कोणाला माहीत. कम डाऊन, कम डाऊन म्हणजे खाली ये. गो अपस्टेअर, गो अपस्टेअर म्हणजे वरी जा. काहीच अपस्टेअर म्हणजे वरी जाणे, जिन्याने वरी जाणे, याला अपस्टेअर म्हणतात. आस्क मी, आस्क मी म्हणजे मला विचार. गेट आउट, गेट आउट म्हणजे बाहेर जा. ॲट लिस्ट, ॲट लिस्ट म्हणजे कमीत कमी. कम इन, कम इन म्हणजे आते. स्पीक स्लोली, स्पीक स्लोली म्हणजे हळू बोला. वेल डन, वेल डन म्हणजे शाबास. फगेट इट, फगेट इट म्हणजे राहू दे किंवा विसरून जा. टेक केअर, टेक केअर म्हणजे काळजी घे. टेक केअर म्हणजे काय? काळजी घे. गो स्ट्रेट, गो स्ट्रेट म्हणजे सरळ जा. गाय स्ट्रेट म्हणजे सरळ आणि गो म्हणजे जाणे. नॉट अ बीट, नॉट अ बीट म्हणजे थोडं पण नाही. अ बीट म्हणजे थोडं पण नाही. क्लीन अप, क्लीन अप म्हणजे साफ कर. सी यू टुमोरो, सी यू टुमोरो म्हणजे उद्या भेटू. हरी अप, हरी अप म्हणजे लवकर कर. शट अप, शट अप म्हणजे शांत रहा किंवा चूप रहा. कॉल मी, कॉल मी म्हणजे मला फोन कर. कॉल मी बॅक, कॉल मी बॅक म्हणजे मला परत फोन कर. आय विल कॉल यू, आय विल कॉल यू म्हणजे मी तुला फोन करेन किंवा मी तुला परत फोन करेन. आय हॅव नो आयडिया, आय हॅव नो आयडिया म्हणजे मला माहीत नाही. फॉलो मी, फॉलो मी म्हणजे माझ्या मागे ये किंवा माझ्या पाठीमागे ये. सी यू, सी यू म्हणजे नंतर भेटू. इट्स ओके, इट्स ओके म्हणजे ठीक आहे. टाइम्स अप, टाइम्स अप म्हणजे वेळ संपली. अप म्हणजे संपणे. व्हॉट्स न्यू, व्हॉट्स न्यू म्हणजे नवीन काय. डोंट वरी, डोंट वरी म्हणजे काळजी करू नको. नेवर माइंड, नेवर माइंड म्हणजे काही हरकत नाही. टू गुड, टू गुड म्हणजे खूप छान. जस्ट कमिंग, जस्ट कमिंग म्हणजे येतच आहे. काही साधं आहे, साधं सेंटेन्स आहे. जस्ट कमिंग, येतच आहे म्हणजे मी येतच आहे असं म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही जस्ट कमिंग हे यूज करू शकता. सी यू सून, सी यू सून म्हणजे लवकरच भेटू. नॉट ॲट ऑल, नॉट ॲट ऑल म्हणजे अजिबात नाही. अ बीट मोर, अ बीट मोर म्हणजे थोडं अजून जास्त, थोडं अजून जास्त. इट्स अमेझिंग, इट्स अमेझिंग म्हणजे हे अद्भुत आहे किंवा हे खूप सुंदर आहे असंही तुम्ही म्हणू शकता.
ऑल राईट म्हणजे ठीक आहे. ऑल राईट म्हणजे काय? ठीक आहे. व्हॉट एल्स म्हणजे अजून काय. वेलकम वेलकम म्हणजे स्वागत आहे. हू एल्स म्हणजे अजून कोण. मी टू म्हणजे मी पण. आय थिंक सो म्हणजे मला असं वाटतं. लेट इट गो म्हणजे जाऊ दे. डोंट शाउट म्हणजे ओरडू नकोस. गो अहेड म्हणजे पुढे जा. कम अलॉंग म्हणजे सोबत चल. अलॉंग म्हणजे सोबत. स्टे अवे म्हणजे दूर रहा. लीव इट म्हणजे सोडून दे. लीव इट म्हणजे काय? सोडून दे. फॉर एवर म्हणजे नेहमीसाठी. फॉर शुअर म्हणजे निश्चित. फॉर शुअर म्हणजे काय? निश्चित. असं गाईज आपण म्हणतो ना, मला समजलं, आय सी. याला काय म्हणणार तुम्ही? आय सी. कीप क्वाईट म्हणजे शांत बस. हू आर यू म्हणजे तू कोण आहेस. हू आर यू म्हणजे काय? तू कोण आहेस. असं होतं, दॅट हॅपन्स. असं होतं याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? दॅट हॅपन्स. रिलॅक्स म्हणजे आराम करा. रिलॅक्स म्हणजे काय? आराम करा. हाऊ मेनी म्हणजे किती. हाऊ मेनी म्हणजे काय? किती. आय डोंट नो म्हणजे मला माहीत नाही. आय डोंट नो म्हणजे काय? मला माहीत नाही. रेस्ट अश्युअर्ड म्हणजे निश्चित राहा. नाऊ व्हेअर म्हणजे कुठेही नाही. नाऊ व्हेअर म्हणजे काय? कुठेही नाही. वन मोअर म्हणजे अजून एक. वन मोअर थिंग म्हणजे अजून एक गोष्ट. वन मोअर थिंग म्हणजे काय? अजून एक गोष्ट. न्यू वन म्हणजे नवीन. दिस इज ओल्ड म्हणजे जुना. हे जुना आहे. नॉट बॅड म्हणजे वाईट नाही. नॉट बॅड म्हणजे काय? वाईट नाही. एक्सलंट म्हणजे एकदम छान. एक्सलंट म्हणजे काय? एकदम छान. डोंट डिले म्हणजे उशीर करू नको. एनी प्रॉब्लम. स्टे इनसाइड म्हणजे आतच राहा. स्टे इनसाइड म्हणजे काय? आतच राहा. रिअली म्हणजे खरंच. नथिंग मोअर म्हणजे अजून काही नाही. नथिंग रॉंग म्हणजे काही हरकत नाही. कम्प्लिटली रॉंग म्हणजे एकदम चुकीचं.